जम्मू काश्मीर मधील खालच्या भागात सततच्या बर्फवृष्टीमुळे स्थानिक लोकांच्या समस्या वाढल्यात, तर दुसरीकडे पर्यटकांसाठी मात्र ही बर्फवृष्टी आनंदाची बाब ठरते. काश्मीरच्या पर्वतीय भागात शनिवारपासून चिल्ले कलांना सुरुवात झालीय. या दरम्यान काश्मीरमध्ये हिमवर्षावाची शक्यता सर्वात अधिक असते. या काळात तापमानाचा पाराही सगळ्यात खाली जाण्याची शक्यता असते. पर्वतीय भागातील जोरदार बर्फवृष्टीमुळे स्थानिकांच्या समस्या वाढल्यात. उत्तर काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये बर्फवृष्टीनंतर तापमान शून्याहूनही कमी होऊन उणे 9 अंशांवर पोहोचलंय. श्रीनगर मध्ये तापमान उणे 1.4 अंशांहून कमीची नोंद करण्यात आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील उपायुक्तांनी बर्फवृष्टीचा सामना करण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलंय. 12 मशीन सतत राजमार्गावरून बर्फ हटवण्यासाठी काम करत असून कंट्रोल रूम आणि आपत्ती व्यवस्थापन सेंटर ही तयार करण्यात आले. सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे.